नमस्कार, मी वात्सल्य सोळंकी, इंडिया टीव्ही न्यूज मराठीच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत। पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी। आणि आता रिक्षा इतका वाढलेला आहे, जर रिक्षा चालवायला रिक्षावाले नाही तर विदाऊट लायसन विदाऊट बॅज असे रिक्षावाले रिक्षा चालवतात। आणि जे प्रमाणिकपणे रिक्षा आहे, लायसन आहे, बॅज आहे, परमिट आहे, अशा रिक्षावाल्यांचा धंदा ते लोक खाऊन जातात। आणि स्टेशन परिसरामध्ये रिक्षा लावायला जागाच उरली नाही, तर हा आपल्याला मोठा म्हणजे महाराष्ट्र शासनाने जो परमिट चालू केले ज्याच्याकडे लायसन आहे त्याला परमिट, परंतु ज्याला खरंच गरज आहे त्याची विचारपूस न करता कोणालाही म्हणजे जो सर्व्हिसला आहे नोकरीला आहे अशा लोकांना दिल्यात। आणि ते लोक रिक्षा ना चालवतात, ते शिपमी 200-300 रुपयांनी रिक्षा भाड्याने देतात। आणि त्याच्यामुळे जे प्रमाणिकपणे लायसन बॅज आणि खरंच त्यांचं कुटुंब त्याच्यावरती चाललंय अशा लोकांच्या धंद्यावरती परिणाम झाला आहे बिगर बॅज लायसनवर। आणि हवलदारला ट्रॉफिकला आरटीला सर्वांना माहिती आहे का इथे भरपूर प्रमाणात आड निघाल रिक्षा चालू आहे, परंतु त्याच्याकडे सर्व शासनाने दुर्लक्ष करून चालू ठेवलेले, तर आपण या गोष्टीकडे पण लक्ष द्यावं एवढीच आपली मांडत गेलो। असं करत असताना आम्ही स्थानिक लेवलला आम्ही आमच्या मागण्या मान्य करत असताना अजूनही आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत। बोलला आणि थोड्याशा मागण्या की कामासाठी आहेत प्रायव्हेट बसेस चालू आहेत, त्याच्यानंतर कर्मचाऱ्याची मागणी की इन्शुरन्स हा भाग आहे, इन्शुरन्सचा फायदा आम्हाला कुठल्या रिक्षावाला होत नाही, विदाऊट इन्शुरन्सचा आपल्या गाड्या पासिंग झाल्या पाहिजे, ज्याला वाटते मला इन्शुरन्स काढायचे ते इन्शुरन्स काढायचा, ज्याला वाटत नाही काढायचे ते काढू नये अशी एक मागणी मान्य करावी, तसेच त्यांना शासनाने कळवावं। कारण इन्शुरन्सचा आमच्या कुठल्या रिक्षाला फायदा होत नाही, जवळजवळ आमचे 15 वर्षात लाखो रुपये त्यांचे इन्शुरन्स जमा होतात, आम्हाला मात्र फायदा होत नाही। आणि अजून रोड आहे, ट्रॉफिकची समस्या तर आहेच, ट्रॉफिक समस्या असताना रोड कमी आहे, कल्याण शहर कमी किलोमीटरचा आहे, 3-4 किलोमीटर कल्याण शहर वसलेलं आहे, त्याच्यामध्ये असं कोणतं वातावरण आहे, तर शहराची प्रगती झालेली शहरी वाढली पाहिजे। आणि आमच्या समस्या करताना या अहोला आल्या कुबेर आल्या बऱ्याच असे प्रायव्हेट आलेत, त्याच्यानंतर आता रिक्षा आमच्या त्या ओलामध्ये सगळे झाले आहे, त्यामुळे आमच्या रिक्षावाल्याचा धंद्यावर बराचसा परिणाम झाला। जो रिक्षावाला 1500-1200 धंदा करायचा आता 500-600 राहिलेला आहे, त्यामुळे रिक्षाची अवस्था शेतकऱ्यांच्या अवस्थासाठी झाली आहे। शेत पिकवलं तर शेतकरी आहे, रिक्षा जर चालवत रिक्षा जर व्यवस्थित संसार आहे, आता जी शेतकऱ्या परिस्थिती आज रिक्षावर परिस्थिती निर्माण झालेली आहे, ठीक आहे शासनाला रोजगार देतो असं म्हटलं, परंतु एखादा नाग रिक्षा द्वारा आमची रोजगारी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु ती रोजगारी दूर करताना आम्हाला मात्र रिक्षावालाच बेरोजगार केलेला आहे। ऑटो रिक्षा चालक मालक संयुक्त कृषी समिती महाराष्ट्र 26 जून रोजी राज्यव्यापी आंदोलन करणार आहेत। याबाबत कल्याण येथे झालेल्या बैठकीत रिक्षा चालक मालकांच्या विविध संघटना सामील झाल्या होत्या। यात महाराष्ट्र रिक्षा पंचायत, रिपब्लिकन रिक्षा संघटना, मुंबई रिक्षा युनियन, धडक युनियन, राष्ट्रवादी संघटना आदी या बैठकीत सामील झाल्या होत्या। 26 जून रोजी होणाऱ्या या राज्यव्यापी होणाऱ्या आंदोलनाबाबत या बैठकीत भूमिका मांडण्यात आली। या आंदोलनाच्या मागण्या या केंद्र सरकारने मंजूर केलेले नवीन वाहन मोटर विधेयक रद्द करण्यात यावे, बजाज TVS PAGO या कंपनी आणि त्यांचे डीलर यांच्या वतीने रिक्षा चालक RTO टॅक्सची लूट केली जात आहे ती थांबली पाहिजे, कल्याण डोंबिवली येथील रिक्षा चालक मालकांना CNG किटसाठी प्रत्येकी 15,000 रुपये अनुदान मिळावे, कल्याण शहरातील बेकायदेशीर वाहतूक बंद झाली पाहिजे, ओला उबेर या भांडवलदार कंपन्यांच्या वतीने बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करण्यात येत आहे, यामुळे सर्व कंपन्या बंद करण्यात याव्या, रिक्षा युनियनची भरमसाठ झालेली वाढ रद्द करण्यात यावी अशा मागण्यांबाबत हे आंदोलन करण्यात येणार आहे। या झालेल्या बैठकीला महाराष्ट्र कृती समितीचे अध्यक्ष बाबा कांबळे, शरदराव यांच्या युनियनचे प्रमोद घोणे, रिपब्लिकन रिक्षा संघटनेचे राहुल कांबळे, राष्ट्रवादी रिक्षा युनियनचे ज्ञानेश्वर सोनवणे, रामा काकडे, मारुती कोडे, शिवाजी मोरे, बाळा जगदाळे आदी रिक्षा युनियनचे कार्यकर्ते उपस्थित होते। आणि या कल्याण डोंबिवलीमध्ये रिक्षा चालकांना CNG किटसाठी प्रत्येकी 12-15 हजार रुपये अनुदान मिळावं या मागणीसाठी या कल्याण डोंबिवली सगळ्या युनियन तुमच्यासाठी तुमच्या मागे त्याबाबतीत काय सांगणार? आजच्या बैठकीमध्ये या ठिकाणी महाराष्ट्र रिक्षा पंचायत, राष्ट्रवादी रिक्षा संघटना, रिपब्लिकन पार्टी रिक्षा संघटना, धडक रिक्षा संघटना या संघटनेचे पदाधिकारी कृती समितीसोबत आले। आमची विनंती आहे की सर्वांनी आपले पक्ष भेद विसरून आपले मतभेद विसरून सर्वांनी कृती समितीसोबत येऊन 26 जून रोजी होणारं आंदोलन सर्वांनी यशस्वी करावं आणि आंदोलनामध्ये सर्व रिक्षा संघटनेनी सहभागी व्हावं असं या ठिकाणी आम्ही सर्वांना आवाहन करतो। ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक संयुक्त कृती समितीच्या वतीनं 1 दिवसाचं धरणं आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। या निर्णयामध्ये सर्वात महत्त्वाची मागणी केंद्र सरकारने जो नवीन विधेयक मंजूर केलेलं आहे
की ज्या विधेयकामुळे रिक्षा, टॅक्सी, BST, ST या परिवहन सेवेतल्या सर्व कामगारांचं नुकसान होणार आहे. त्याच्यामुळे ही मागणी आम्ही या विशेष करून घेतलेली आहे. नंबर 2 मागणी आहे की रिक्षा चालकांसाठी शासनाने कल्याणकारी महामंडळाची घोषणा केलेली आहे. घोषणा अधिवेशनात केली परंतु अंमलबजावणीला अजून विलंब लागतोय. शासनाने 5 कोटीची तरतुदी केलेली आहे परंतु अजून अंमलबजावणी होत नाही हा महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये आम्ही घेतलेला. RTO डिपार्टमेंट, परिवहन डिपार्टमेंट यांनी ज्या मुंबई शहर असेल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अवैध प्रवासी वाहतूक जी चालते तिला आळा घालणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी सातत्याने आम्ही त्यांना कुठे कुठे अवैध प्रवासी होते, कुठल्या गाड्यांमध्ये होते ह्या सर्वांसाठी माहिती देण्याचं काम केलेलं आहे. परंतु सरकारी दरबारी त्याच्यावरती कुठलंही लक्ष दिलं जात नाही. आणि परिवहन मंत्र्यांनी आश्वासन केलं होतं की ह्यासाठी एक नवीन स्क्वॉड निर्माण करायचं, ज्याच्यामध्ये RTO असतील, ट्रॅफिकवाले असतील, पोलीसवाले असतील आणि हा स्क्वॉड कायमस्वरूपी राहील अशी आश्वासन दिल्यानंतर सुद्धा तो स्क्वॉड अजून निर्माण झालेला नाही. ही एक महत्त्वाची मागणी ह्याच्यामध्ये आहे. त्याचबरोबर स्थानिक प्रश्न जे असतात त्यांच्यावरती RTOचा होणारा भ्रष्टाचार ह्या सर्व गोष्टींसाठी आम्ही ह्या 26 जूनला महाराष्ट्रव्यापी आंदोलनाचा इशारा घेतलेला आहे. शासनाने त्याच्यावरती लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी त्या मोर्चाद्वारे आम्ही त्यांना विनंती करणार आहोत. ब्युरो रिपोर्ट, इंडिया TV न्यूज. तर या होत्या इंडिया TV न्यूज मराठी. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. नमस्कार.